बदलापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांनी शालेय विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी गांभीर्याने घावे. जिल्ह्यात 2792 शाळा असून त्यापैकी 627 शाळांमध्ये CCTV यंत्रणा कार्यान्वित आहे. उर्वरित शाळांनी CCTV बसवून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिले. बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोरमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, राजेसाहेब लोंढे, उपायुक्त शिल्पा दरेकर, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी संदीप यादव उपस्थित होते. जिल्हाधिकारी राजा दयानिधी म्हणाले, शालेय समित्या त्वरित कार्यान्वित करा, जर त्या नसतील तर त्यांची तात्काळ स्थापना करा. मुलींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या. त्याचबरोबर प्रत्येक स्कूल बसमध्ये CCTV बसवा. प्रत्येक शाळेत तक्रार पेटी बसवा. या तक्रारींचा आढावा प्रत्येक आठवड्यात घ्या. जर एखाद्या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास त्यावर त्वरित कडक कारवाई करा. मुलामुलींची स्वतंत्र टॉयलेट व्यवस्था विरुद्ध बाजूस करावी. तसेच प्रत्येक शाळेमध्ये CCTV बसवण्यात यावी. या CCTV चे फुटेज 30 दिवसांसाठी संरक्षित करण्यात यावे. जर दुर्दैवाने एखाद्या शाळेत अत्याचारासारखा गुन्हा घडल्यास त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्राचार्यांनी त्वरित गुन्हा दाखल करावा. जिल्ह्यात 2792 शाळा असून त्यापैकी 627 शाळांमध्ये CCTV यंत्रणा कार्यान्वित आहे. उर्वरित शाळांनी CCTV बसवून घ्यावेत. शून्य महिला शिक्षक असणाऱ्या शाळांचा आढावा घेण्यात यावा. सखी सावित्री समितीची बैठक घेण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत.